पनवेल ते वावंजे रस्त्याची दुरुस्ती सुधारणा तसेच आवश्यक ठिकाणी काँक्रीटीकरण या कामाचा शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे येथील वाहन चालकांचा होणारा त्रास वाचणार असून हा मार्ग सुसाट होणार आहे, त्यामुळे ग्रामस्थांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. पनवेल वावंजे रस्त्याची दुर्दशा झाल्याने या रस्त्याचे काम तातडीने व चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी करून त्या संदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार रस्त्याची दुरुस्ती सुधारणा तसेच आवश्यक ठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. 14 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यासाठी 2,95,35,275 रुपये एवढा खर्च येणार आहे. या कामाची मुदत 24 महिने इतकी आहे. या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खिरणे गोडांबे येथे करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, वावंजे सरपंच दशरथ पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी दुर्गे आदी उपस्थित होते. लोकांच्या भावना लक्षात घेऊन रस्त्याचे काम दर्जेदार झाले पाहिजे अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात केली. 2,95,00,000 इतक्या रकमेचे काम आहे 14 किलोमीटर मधलं. तर आता काही सगळ्याच्या सगळा रस्ता पुन्हा नव्यानं बनणार नाहीये, पण रस्त्याचा वरचा जो थर आहे हा वरचा थर मात्र चांगल्या पद्धतीनं होईल. काही एक 500 मीटरचा रस्ता आहे हा इकडून आपला समोरचा रस्त्याचा स्पेच आहे, तो हा पुढच्या बाजूचा पार्ट आहे जो पीडब्ल्यूडीच्या ताब्यात आहे. त्याचं काम हे आता या ठिकाणी पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून काँक्रीटीकरण होणार आहे. त्याचबरोबरीनं गटाराची कामं, त्याचबरोबरीनं आपल्याला साईड पट्ट्यांची कामं, ही जर चांगल्या पद्धतीनं समायोजन झाली तर हा रस्ता चांगला टिकेल. या रस्त्याचा दुरुस्तीचा कालावधी 2 वर्षे, 2 वर्षाचा दुरुस्तीचा कालावधी आहे, पण कॉन्ट्रॅक्टरला दुरुस्ती रुपयाची सुद्धा करायला लागू नये असं चांगलं काम त्यांच्याकडून व्हावं. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे पनवेलमध्ये विकासाची गंगा आली, लोकांना अपेक्षित असलेली विकास कामे होत असल्याचे तालुका अध्यक्ष अरुण शेड भगत यांनी आपल्या मनोगतात सांगितले.